जसं माणसांचं नातं असतं एकमेकांशी तसं कवींचं पण आधीच्या काही कवींशी नातं असतं. त्या संदर्भातली एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे कवीशी नातं. एका कवीशी असू शकतं नातं जसं एका शब्दाचं दुसऱ्या शब्दाशी. एका कवीशी असू शकतं नातं जसं एका शब्दाचं दुसऱ्या शब्दाशी सह अस्तित्वातून अर्थ प्रवाहित करण्याचं. पावसाळी नक्षत्रांच्या ओल्या झडीतही एक कवी पळस फुलांच्या ज्वाला पेटवतो आभाळभर. पावसाळी नक्षत्रांच्या ओल्या झडीतही एक कवी पळस फुलांच्या ज्वाला पेटवतो आभाळभर. किंवा एखादा कवी शेवटच्या ओळीत बांधून ठेवतो वाचकाला आयुष्यभर. किंवा बांधून ठेवतो आयुष्यभर. एखादा भनंग कवी अचंबित करतो सूचनेच्या शक्यतांवर. एखादा भनंग कवी अचंबित करतो सूचनेच्या शक्यतांवर. हा एक कवी एक नातं निर्माण करतो हक्काचं ज्याच्या ओळींनी कित्येकदा जाब विचारले उभं केलं कठड्या. हा एक कवी निर्माण करतो नातं हक्काचं ज्याच्या ओळींनी कित्येकदा जाब विचारले उभं केलं कठड्यात. ज्याच्या शब्दांनी डोळ्यांचे काठ भिजवले कातरवेळी. ज्याच्या शब्दांनी डोळ्यांचे काठ कातरवेळी. पहिल्या पावसानंतर शेतात दिसणाऱ्या हिरव्या खुणांसारखा एक कवी करतो माती जिवंत. पहिल्या पावसानंतर शेतात दिसणाऱ्या हिरव्या खुणांसारखा एक कवी करतो माती जिवंत. अरे हा कवी ज्याची तर भाषाही मला कळत नाही. अरे हा कवी ज्याची तर भाषाही मला कळत नाही तो उभा वैशाखात सावली बनून. तो उभा वैशाखात सावली बनून एकाच गर्भातला सहप्रवासी असल्यासारखा. एकाच गर्भातला सहप्रवासी असल्यासारखा. आणि हा एक कवी ज्याच्या शब्दांच्या मायाळू नजरेत शक्यता कायम असतात माणूस बनण्याच्या. आणि हा एक कवी ज्याच्या शब्दांच्या मायाळू नजरेत शक्यता कायम असतात माणूस बनण्याच्या. आणि हा काय अधिकार निर्माण करतो हा कवी की आपण लावतो त्याचा फोटो बापाच्या शेजारी. आणि हा कवी काय अधिकार निर्माण करतो हा कवी की आपण लावतो त्याचा फोटो बापाच्या शेजारी. एका उदास संध्याकाळी कुणी एक कवी पराभवांना पोटात घेऊन पुस्तकाच्या पानातून हात फिरवतो पाठीवर. एका उदास संध्याकाळी कुणी एक कवी पराभवांना पोटात घेऊन पुस्तकाच्या पानातून फिरवतो हात पाठीवर. अरे ही कोण मानलेल्या दुश्मनांच्या भूमीत जन्माला आलेली बाई. अरे ही कोण मानलेल्या दुश्मनांच्या भूमीत जन्माला आलेली बाई करते विस्फोट शब्दांचा आणि राहते उभी माझ्या घरातल्या बायांच्या बाजूने. अरे ही कोण मानलेल्या दुश्मनांच्या भूमीत जन्माला आलेली बाई करते विस्फोट शब्दांचा आणि राहते उभी माझ्या घरातल्या बायांच्या बाजूने ठाम. जिच्या ओळी गारपीट होऊन वळ उमटवतात साळसूटपणाच्या पाठीवर. जिच्या ओळी गारपीट होऊन वळ उमटवतात साळसूटपणाच्या पाठीवर. आणि हा कोण लहान मुलासारखा चेहरा असलेला कवी. आणि हा कोण लहान मुलांसारखा चेहरा असलेला कवी काढतो निरागस नात्यांची चित्र वहीच्या पानापानांमध्ये. काढतो निरागस नात्यांची चित्र वहीच्या पानापानावर. की ज्याच्या रंगरेषातून एक छप्पर टाकल्या जातं तुटणाऱ्या घरावर. की ज्याच्या रंगरेषातून एक छप्पर टाकल्या जातं तुटणाऱ्या घरावर. एका कवीचं असू शकतं नातं एका कवीशी जसं एका शब्दाचं. क्या बात है. वाह.